मी पोलीस निरीक्षक अण्णासाहेब घोलप सासवड पोलीस स्टेशन। साधारण मार्च महिन्यापासून कोविड प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन स्तरावरून विविध आदेश पारित केलेले आहेत, त्याची अंमलबजावणी प्रशासनाकडून सुरू आहे। काही महत्त्वाच्या आणि अत्यावश्यक कारणासाठी नागरिकांना घराबाहेर पडण्याची त्यामध्ये सवलत देण्यात आली आहे, परंतु असे निदर्शनास येत आहे की त्या सवलतीचा गैरफायदा घेऊन काही लोक रस्त्यावर फिरत आहेत, वाहनासह फिरत आहेत किंवा वाहनाशिवाय फिरत आहेत। या गोष्टीचा विचार करून 14 मे रोजी जिल्हाधिकारी पुणे यांनी एक आदेश पारित केला आहे। त्या आदेशामध्ये योग्य कारणाशिवाय विनाकारण जे लोक रस्त्यावर फिरतील त्यांना 500 रुपये दंडाची तरतूद त्या आदेशामध्ये करण्यात आलेली आहे। असे लोक जर वाहनासह फिरत असतील, दुचाकी असेल, चारचाकी असेल, तर त्यांची वाहने लॉकडाऊन कालावधी संपेपर्यंत पोलीस स्टेशनला अटकावून ठेवण्यात यावीत, असेही त्या आदेशात नमूद करण्यात आलेले आहे। त्यामुळे सासवड शहर आणि परिसरातील नागरिकांना पोलीस स्टेशनतर्फे आवाहन करतो की आपण योग्य कारणाशिवाय रस्त्यावर वाहनासह किंवा वाहनाशिवाय फिरू नये। जर योग्य कारणाशिवाय आपण फिरल्यास 500 रुपये दंड आणि आपले वाहन लॉकडाऊन कालावधी संपेपर्यंत पोलीस स्टेशनला अटकवून ठेवण्यात येईल।